जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. मंडळी, आपला आजचा विषय, एखादे कार्य खूप कठीण आहे पण ते कार्य यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे, त्या संदर्भात आज मी तुमच्याशी बोलणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर चला पाहूया आपण. मंडळी, एखादे असाध्य कार्य सिद्ध करण्यासाठी रोज मारुतीचे दर्शन घेऊन मारुती रायाला 51 प्रदक्षिणा घालाव्यात व रोज 10 प्रमाणे 10 दिवस संकल्प सोडून हनुमान चालीसाचे 100 वेळा पठन पूर्ण करावेत. या उपासनेमुळे कोणतेही अवघड कार्य आश्चर्यकारक पूर्ण होते. मात्र या काळात परान्न घेऊ नये, पूर्ण ब्रह्मचर्य पाळावे. तसेच स्तोत्र वाचन करताना समोर मारुतीची किंवा श्रीरामाची तसबीर किंवा मूर्ती ठेवून त्या मूर्तीसमोर, त्या तसबीरीसमोर तुपाचा दिवा, अगरबत्ती, फुले अर्पण करावी आणि मनोभावे हनुमान चालीसाचे पठन करावे. मंडळी, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पण जे काही कार्य करायचं असेल ते प्रामाणिकपणे केलेच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली लांडी लाबाडी करता कामा नये. कुठलाही स्वार्थ न ठेवता ते कार्य पूर्ण करण्यासाठी मारुती रायाला संकल्प करावा. यश नक्कीच तुमच्या पदरात पडेल. मंडळी, सोपा उपाय करून पहा. आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्त आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय गणेश.